किसान एक कृषी सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. या योजनेमार्फत आपल्याकडे तालुक्यातून आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचं नोंदणी झालेली आहे आणि खूप बऱ्यापैकी लोकांना याचा लाभ देखील मिळाला. परंतु आमच्याकडे आत्ता जे काही गेल्या आठवड्यामध्ये आकडेवारीने आलेली जवळपास 5,468 शेतकरी ई के वाय सी आणि इतर काही कारणांमुळे प्रलंबित होते की ज्यांना या योजनेचा जो काही आता पुढचा येणारा हक्क आहे हा मिळत नव्हता किंवा त्यात काही तांत्रिक अडचणी होत्या. तर आपल्या माध्यमातून मी आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आवाहन करू इच्छितो की जे काही शेतकऱ्यांचे अडचणी येत आहेत त्यात मुख्यत्वे करून 3 बाबी ची तांत्रिक अडचण असते ती आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये महत्त्वाचं एक आहे की ई के वाय सी करणं. दुसरी एक बाब आहे की आपलं काही बँक खाती आहेत ती आधार संलग्न करणं. आणि तिसरी महत्त्वाची म्हणजे लँड सीडिंग. जे काही आपल्याला आपलं क्षेत्र आहे ते व्यवस्थित त्याच्यात काही करेक्शन आहेत किंवा गरजेचे असतील तर त्या करून घ्या. तर या दृष्टीने कृषी विभागामार्फत खूप मोठ्या प्रमाणे गेल्या 8 दिवसापासून मोहीम राबवली जात आहे. यामध्ये ई के वाय सीचं काम एक फेस ऑथेंटिकेशन ॲप शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे आणि सहज त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही शेतकरी ई के वाय सी प्रलंबित आहेत त्यांचं ई के वाय सी करून अगदी 2 मिनिटाची प्रोसेस आहे. आमचे क्षेत्रीय कृषी साहेब कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत ही मोहीम खूप मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. परंतु जर आपल्याला आधार लिंक आपलं बँक अकाउंट करायचं असेल तर नक्कीच आपण बँकेशी संपर्क साधावा. आणि लँड सीडिंगमध्ये जर आपल्याकडे काही अडचणी असतील तर त्या ॲपमध्ये आपल्याला क्लिअर होतं की आपली अडचण कुठली आहे. तर लँड सीडिंगच्या बाबतीत आपण संबंधित तलाठी आणि महसूल यंत्रणेशी संपर्क साधून आपले तो जो काही डाटा एंट्री आहे तो करेक्शन करून घेणं गरजेचं आहे. आणि मला सांगायला आनंद होईल की गेल्या 8 दिवसापासून जे कृषी विभागाच्या मार्फत मोहीम राबवली जात आहे त्याच्यामध्ये जवळपास 600 लोकांचं ई के वाय सी सक्सेसफुली करण्यात आलेलं आहे.